जागा वाटप पूर्ण झाल्याची खासदार नरेश म्हस्के यांनी माहिती दिली आहे. 4 ते 5 दिवसात हे जाहीर व्हायला हवं असं सुनील तटकरे म्हणतात. आनंदपूर्ण वातावरण में हमारा सीट शेयरिंग हो चुका है. कुछ ही दिनों में हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, देवेंद्र फडणवीस साहब और अजित दादा प्रेस कॉन्फरेंस लेंगे और सीट शेयरिंग जाहिर करेंगे. 2019 सुधा 288 जागांवरती एकाच वेळेला मतदान झालेलं होतं आणि 23 तारखेला मतमोजणी निवडणुका जाहीर झाल्यामुळे थोडस अधिक गतीने आम्हाला उरलेलं जागा वाटप तसा निर्णय येत्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी करावा लागेल. आज आमची संयुक्त पत्रकार परिषद होती, ती कदाचित आमची उद्याही त्या ठिकाणी होईल आणि पुढच्या 4-5 दिवसांमध्ये जागा वाटप पूर्ण करून आपापले उमेदवार जाहीर कसे करता येतील याचं सुद्धा नियोजन आज उद्यापासून आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत. आणि याच संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत. पंकज, गाठी भेटींचा सिलसिला, बैठकांचा सिलसिला अजून महायुतीच्या गोटातही थांबलेला नाहीये. जागा वाटप साधारण कधीपर्यंत जाहीर होऊ शकतं आणि गाडी कुठं अडली आहे, काही कुणकुण लागतीये का? महायुतीचं जागा वाटप विधानसभेच्या वेळी लवकर जाहीर करू असं त्यांनी लोकसभेनंतर सांगितलं होतं. कारण जागा वाटप उशिरा करणं, उमेदवार उशिरा जाहीर करणं याचा फटका त्यांना बसला होता. मात्र अजूनही मागच्या घटनेनंतर जे आहे ती सुधारणा झालेली दिसत नाही आहे. अजूनही अनेक जागांवरती जे आहे ते पाय अडकून जे आहे ती महायुतीचं जे घोडं आहे ते अडकले असं आपण म्हणू शकतो. कारण अनेक जागा अशा आहेत ज्याच्यामध्ये पहिला उमेदवार, दुसरा उमेदवार आणि तिसरा उमेदवार हे महायुतीमधलेच उमेदवार आहेत जे निवडणुकीच्या पूर्वी वेगळ्या पक्षामध्ये होते. निवडणुकीनंतर समीकरणं बदलली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 पक्ष होते, भाजपा होता. आता राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाले, शिवसेनेचे 2 पक्ष झाले आहेत. त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. गेल्या वेळेला ज्या उमेदवाराच्या समोर निवडणूक लढली तोच उमेदवार आता महायुतीमध्ये आहे. त्यामुळे नक्की या जागा वाटपाचा तिढा कसा सोडवणार हीच अडचणीचं आहे. भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एक 60 ते 70 जागांवरती यावरनं घोडं जे आहे ते अडकलेलं आहे. दुसऱ्या ठिकाणी जे आहे ते गोष्टी अडण्याचं कारण म्हणजे विधानसभेला. आपण लोकसभेला बघितलं होतं की भरपूर संख्येने लोकं इच्छुक होती. लोकसभेला मतदारसंघ व्याप्ती मोठी असते, तुलनेने विधानसभेला जी आहे ती व्याप्ती कमी असते. मायक्रो लेवलला जातो, एका लोकसभेमध्ये 6 साधारणपणे विधानसभा येतात. त्यामुळे ते अतिशय आपण ज्याला म्हणू शकतो रूट लेवलला जातो. आणि असं असताना इच्छुकांची संख्यासुद्धा मोठी आहे. आणि ह्या क्षणाला महायुतीला जेव्हा महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू असताना कुठलेही कमजोर धागा जो आहे किंवा कमजोर जागा सोडून चालणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवरती डॅमेज कंट्रोल कसं करायचं किंवा तिढा जर का सोडवायचा झाला तर वाद होणार नाहीत किंवा नाराजी होणार नाही आणि त्याचा फटका अल्टिमेटली महायुतीला निवडणुकांमध्ये बसणार नाही या सगळ्याची काळजी घेतली जाते. नाराज जर का बाहेर पडले किंवा त्यांनी काही वेगळा मार्ग पत्करला तर नक्की काय होऊ शकतं याची सुद्धा प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवरती माहिती घेतोय. पण तिघांमध्ये जागा वाटप कसं करायचं, अनेक जागा ज्या आहेत त्या अडचणीच्या आहेत. त्याच्यावरती आपण जर का सगळ्यात महत्वाचं मुंबईतली म्हटली तर अंधेरी पूर्वची जागा मुंबईतली आहे ज्याच्यावरती एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपा दोघांचा दावा आहे. त्याच्यानंतर अशा अनेक जागा आहेत त्याच्यामध्ये दोन्ही पक्षाकडून दावा केला जातोय, तिन्ही पक्षाकडून काही ठिकाणी आहे ते सगळं. पण साधारण आकडेवारी कळू शकली आहे किती जागा अडचणीच्या आहेत, किती जागी असे मल्टिपल क्लेम आलेले आहेत? साधारणतः 50 ते 60 जागांवरती अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अडकलेल्या आहेत. भाजपाकडनं 160 जागांची तयारी केलेली आहे. 160 जणांच्या उमेदवारांची यादी भाजपाकडे तयार असल्याचं म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 117 जागांची तयारी केलेली, त्याच्यानंतर 100 जागांची मागणी केली. पण 70 ते 80 जागांपर्यंत उमेदवार त्यांच्याकडेही तयार असल्याचं जे आहे ते म्हटलं जात आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ज्या जागा लढवणार आहे त्या जवळजवळ निश्चित जागा आहे, त्याची यादी जी आहे ती त्यांच्याकडे तयार आहे. मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं तितकं फारसं म्हणावं तितकं वर्चस्व नाही आहे. पश्चिम महाराष्ट्रात त्यांची खरी कसोटी लागणार आहे. आणि भाजपाचं मुंबईमध्ये एक साधारण 5 ते 6 आमदार आहेत. अगदी, त्यामुळे आता हे बघावं लागेल कुठल्या जागेवरचा हा तिढा कशा पद्धतीने सुटतो. कारण मला वाटतं जवळपास 1/5 जागांवरती हा वाद अजून जर कायम असेल तर महायुतीला आता घाईघाईनं त्यावरती तोडगा शोधावा लागणार. पंकज, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.